आज आपण पाहणार आहोत फ्रेश स्ट्रॉबेरी केक। अतिशय सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने हा केक मी तयार केलेला आहे आणि हेच इन डिटेल मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोरील येणारे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी असे आईस केकचे व्हिडिओ अपलोड करेल तसेच रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 200 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे, म्हणजेच 1 + 1/4 कप प्रीमिक्स घेतलेला आहे आणि यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी ॲड करत आहे। तर व्हॅनिला स्पॉन्ज कसा तयार करायचा याचा स्पेशल इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून तेल ॲड करायचं आहे आणि हे तेलही बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी एक केक टिन घेतलेला आहे। आपण ज्या केकचं बॅटर तयार केलं होतं तर केकचं बॅटर ह्या केकच्या टिनमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आपण। त्यानंतर हा जो केक टिन आहे हा 4 ते 5 वेळा व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं की यामध्ये जे एअर बबल्स असतात ते निघून जाण्यास मदत होते आणि आपला केक व्यवस्थित स्पॉन्जी होतो। तर इथे मी ही कढई 10 मिनिट प्रीट होण्यासाठी ठेवली होती, त्यामध्ये अशा प्रकारची एक रिंग ठेवलेली आहे। ह्या रिंगवर आपल्याला जो केकचा टिन आहे तो ठेवायचा आहे। सुरुवातीचे 10 मिनिट हाय फ्लेमवर, नंतरचे 20 ते 25 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला केक व्यवस्थित बेक होऊन द्यायचा आहे। आता आपले 20 ते 25 मिनिट झालेले आहे, आपण टूथपिकच्या साहाय्याने बघू शकतो केक बेक झालेला आहे की नाही। टूथपिक क्लीन आली म्हणजे केक व्यवस्थित बेक झालेला आहे। तर इथे मी शुगर सिरप घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी स्ट्रॉबेरी इसेन्स टाकणार आहे 1/2 चमचा। त्यानंतर इथे मी फ्रेश स्ट्रॉबेरी घेतलेली आहे। त्यानंतर आपला केक थंड झालेला आहे आणि मी हा केक टिनमधून डिमोल्ड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला केकच्या 3 लेयर्स कट करायचे आहेत। त्यासाठी मी काय करणार आहे की 2 ठिकाणी चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे मार्क करून घेणार आहे, बघू शकता 2 ठिकाणी मार्क करायच्या, म्हणजे आपल्या 3 लेयर्स तयार होणार आहेत आणि दोऱ्याच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण लेयर्स कट करून घेणार आहोत, बघू शकता। अशा पद्धतीने जर केक तयार केला तर अगदी बिगिनर्सही खूप छान केक तयार करू शकतात अशा प्रकारे जर केक तयार केला तर। बघू शकता खूप सुंदर अशा आपल्या लेयर्स तयार झालेल्या आहेत, एकदम स्पॉन्जी जाळीदार अशा लेयर्स तयार झालेल्या आहेत आपल्या। तर इथे 1 कप व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि बीटरच्या साहाय्याने ही क्रीम व्यवस्थित अशी बीट करून घेणार आहे। तर आपली क्रीम व्यवस्थित अशी बीट झालेली आहे की नाही, म्हणजेच व्यवस्थित अशी तयार झालेली आहे की नाही हे बघण्यासाठी एक ट्रिक आहे। ती म्हणजे काय की आत्ता ही क्रीम आपण अशी स्पेचुलाला घेणार आहोत आणि हा स्पेचुला उलटा केला तरी आपली क्रीम खाली पडलेली नाही आहे, म्हणजेच आपली क्रीम व्यवस्थित अशी तयार झालेली आहे। त्यानंतर इथे मी एक केक बेस घेतलेला आहे आणि त्याला थोडीशी व्हिप क्रीम लावलेली आहे आणि आपली फर्स्ट लेअर त्यावर ठेवलेली आहे आणि त्याला शुगर सिरपने व्यवस्थित असे सोक करून घेणार आहोत। त्यानंतर जी आपली क्रीम आहे ती एका पायपिंग बॅगमध्ये भरलेली आहे मी अशा प्रकारे आणि पूर्ण लेअर्सला आपण व्हिपक्रीम लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने जर क्रीम लावली तर आपल्याला आयसिंग करणं म्हणजे फिनिशिंग करणं खूप इझी जातं। त्यानंतर स्पॅचुलाच्या साहाय्याने अशा प्रकारे क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे। त्यानंतर स्ट्रॉबेरी कर्स मी अप्लाय करत आहे। त्यानंतर स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहे, तेही मी अशा प्रकारे ठेवून घेत आहे, खूप छान लागतात आणि फ्रेश स्ट्रॉबेरी ठेवल्यामुळे टेस्ट खूप छान येते। त्यानंतर सेकंड लेअरला हे सेम प्रोसेस अप्लाय केलेली आहे, शुगर सिरप आणि व्हिप क्रीम आणि त्यानंतर स्ट्रॉबेरी क्रश किंवा स्ट्रॉबेरी सिरप आणि त्यावरही मी स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे पीस करून ठेवलेले आहेत। फ्रेश स्ट्रॉबेरीमुळे चव खूप छान लागते त्यामुळे इथे यूज केलेले आहे। सपोज हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल आवडत फक्त क्रश किंवा सिरप यूज केलं तरीही चालेल, पण फ्रेश स्ट्रॉबेरीमुळे खरंच खूप छान चव लागते। आणि त्यानंतर तिसरी लेअर ठेवलेली आहे आणि तीही शुगर सिरपने सोक करून घेत आहे आणि पूर्ण केकवर आता मी व्हिपक्रीम लावून घेत आहे। अशा प्रकारे फायनल कोटिंगसाठी पूर्ण केकला क्रीम अप्लाय करून घेतलेली आहे आणि स्पॅचुलाच्या साहाय्याने फिनिशिंग करून घेत आहे अशा प्रकारे, बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे।
फिनिशिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर स्क्रॅपरच्या सहाय्याने मी फिनिशिंग करून घेत आहे। बघू शकता खूप सुंदर आपली फिनिशिंग तयार झालेली आहे केकची। त्यानंतर इथे मी शेल नोजल घेतलेला आहे आणि आपल्या केकला बेकरी स्टाईल फिनिशिंग येण्यासाठी मी केकला एक आउटलाईन करून घेत आहे शेल नोजलच्या मदतीने। खूप सुंदर दिसते शेल नोजलची आउटलाईन। त्यानंतर इथे मी स्मॉल स्टार नोजल घेतलेला आहे आणि वरच्या केकच्या वरच्या साईडलाही आउटलाईन करून घेणार आहे अशा प्रकारे। तुम्ही वेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स वगैरे काढू शकता, ती प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी आहे। इथे मी अशा प्रकारे आउटलाईन्स करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी स्ट्रॉबेरीच्या स्लायसेस करून घेतलेले आहे आणि ते अशा प्रकारे केकवर सेट केलेले आहेत। त्यानंतर एका स्ट्रॉबेरीचे मी 4 पीस केलेले आहेत आणि खालच्या साईडलाही केकच्या खालच्या साईडलाही अशा प्रकारे आउटलाईन करून घेत आहे स्ट्रॉबेरीने। खूप सुंदर असा आपला केक दिसत आहे। तर यामध्ये मी 2 टेबलस्पून न्यूट्रल जेल घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून पाणी ॲड केलेलं आहे। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 4 ते 5 थेंब रेड लिक्विड कलरचे टाकत आहे। अशा प्रकारे जेलचं सिरप हे तयार केलेलं झालेलं आहे। ते एका पाइपिंग बॅगमध्ये भरून अशा प्रकारे केकला डिझाईन करून घेत आहे। खूप सुंदर अशी डिझाईन ही दिसत आहे। त्यानंतर इथे मी एक स्ट्रॉबेरी घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे कट करून केकच्या एकदम मध्यभागी ठेवलेली आहे आणि आपण जे जेलचं सिरप तयार करून घेतलेलं आहे ते मी स्ट्रॉबेरीवर अप्लाय करत आहे। त्याने होतं काय की आपली स्ट्रॉबेरी जास्त वेळ फ्रेश राहण्यास मदत होते। आणि साईडने मी अशा प्रकारचे डॉट देऊन घेत आहे, त्यामुळे आपला केक अट्रॅक्टिव्ह दिसण्यास मदत झालेली आहे। बघू शकता जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या शिल्पा ड्रीम्सच्या चॅनलला लाईक करा, तसेच शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोरील येणारे बेल आयकॉन हे प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा असे नवीन केकचे व्हिडिओ तसेच नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत टेक केअर।